नमस्कार, मी हेमांगी सामंत गांधीनगर डोंबिवलीमध्ये राहते. आमच्याकडे झाडावर दोन मधाची पोळी दिसली, त्यामुळे आम्ही श्रीतारेंना बोलवलं. ते एक्सपर्ट आहेत तर ते आम्हाला गाईड करतील म्हणून, की हे पोळं ठेवायचं का काढायचं. तर त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे ते पोळं काही हार्मफुल नाही वाटत आहे, तर आम्ही ते तसंच ठेवायचा निर्णय घेतलाय. तर बाकीची माहिती तर तुम्हाला. नमस्कार, मी श्रीतरे, वाईल्ड लाईफ मध्ये एमएससी केलेला आहे आणि त्यात मधमाशीवर काम करतोय. गेली 5 वर्ष मधमाशीच्या संदर्भात, सातारी मधमाशी त्याच्यावर काम करतोय. आणि हिमांगी त्यांनी मला इथं त्यांच्या एरियामध्ये असेल का मागे दोन मधमाशांची पोळी आहेत, ती ठेवता येतील की नाही, आपल्याला त्रासदायक आहे की नाही हे बघण्यासाठी बोलवलं. तर मी बघितल्यावर असं लक्षात आलं की ती फ्लोरी जातीची मधमाशी आहे, जिला एपिस फ्लोरिया असं म्हटलं जातं, आणि दोन्ही पोळी त्याच जातीची आहेत. आणि या मधमाशीचा डंख फार कमी डेव्हलप झालेला असतो, तिला जवळजवळ स्टिंगलेस बी असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे ही आपण घराच्या बाजूला ठेवू शकतो, त्याच्याने काही त्रास होणार नाही. आणि ती चावू शकत नाही म्हणण्यापेक्षा डंख असतो तिचा, तो थोडासा जस्ट पेन पोचल्यासारखं थोडासा त्रास वाटतं. पण ती आपण घराबाजूला ठेवली तर ती संवर्धन होईल, परागीभवनाला ती खूप चांगल्या प्रकारे मदत करते. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेशी पोळी असतील तर कृपया ती न जाळता किंवा पेस्ट कंट्रोल वाल्यांकडे ना बोलून केमिकल मारून न मारता तुम्ही मला बोलवू शकता. आपण ती बघून जर कोणत्या प्रकारची ती माशी आहे त्याप्रमाणे आपण त्यांना रिलोकेट करू शकतो, म्हणजे इथून काढून जंगलात ठेवू शकतो. पेटीत भरण्यासारखी असेल तर पेटीत भरू शकतो, किंवा मग फ्लोरियासारखी असेल तर मी ती इथल्या इथे चांगल्या प्रकारे ठेवू शकतो. आणि अशा प्रकारे मधमाशीचे संवर्धन होऊन आपण एक काय म्हणतात पर्यावरण वाढवण्यामध्ये हातभार लावू शकतो. त्याबद्दल मी पुन्हा एकदा हेमांगी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू.